माहिती आहे ते लवकर, नुसते नॉर्मल नॉर्मल व्हिडिओ जे आहेत ते पोस्ट करतो आहे. सो तुम्हाला लवकरच अजून चांगले चांगले व्हिडिओ बघायला दिसतील, कॉमेडी आणि कंटेंट व्हिडिओ जास्त तुम्हाला बघायला दिसतील. कारण खूप आता मी मला कंटाळा, स्वतःहून कंटाळा आला आहे की आता तेच 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 व्हिडिओ बनवत राहायचे, सॉन्ग्सवरती व्हिडिओ बनवत राहायचे नुसते. सो आता कंटेंट व्हिडिओ तुम्हाला जास्त करून बघायला दिसतील माझ्या फीडवरती. आणि खूप जर तुम्ही पण सजेस्ट काय करू शकता की तर तुम्ही करू शकता की ह्या ह्या कंटेंटवरती तू व्हिडिओ बनव. जे निकलियन्स आहेत ते मला सारखे सजेस्ट करत असतात की तू ह्या साऊंडवर व्हिडिओ बनव. सो तुम्ही पण तुमच्या डोक्यात काय असेल कंटेंट, सो तुम्ही मला टेक्स्ट करून ठेवा की निक ह्या कंटेंटवरती व्हिडिओ बनव. सो नक्की तुम्हाला कंटेंट व्हिडिओ बघायला दिसतील लवकरच. आणि खूप सारे व्हिडिओ बनवून ठेवलेत, सो ते एडिट करून टाकेन पण मी. आणि आज 1.6 मिलियन होतील, कारण खूप दिवसापासून मी इनॲक्टिव्ह होतो इंस्टाग्रामवरती, जास्त लक्ष नाही. कधी पण केव्हा पण उठून व्हिडिओ पोस्ट करतो, टायमिंग नाही राहिलं आहे आता पोस्ट करायचं. जसं माझा पहिला होता की मी 4 वाजता 4 नाही तर 5 वाजता व्हिडिओ अपलोड करायचो. सो तुम्ही म्हणजे तुम्हाला दिसायचे की हां आता 4-5 वाजलेत निकचा व्हिडिओ आला असेल. सो यस, आता दादाला पण ॲड करतो, प्रशांत दादाला, कारण आम्ही नुकतंच एक तो तुम्हाला लवकरच माझ्या फीडवरती बघायला दिसणार आहे, कारण खूप भारी झालंय. थोडासा वेळ तरी द्यायचा ना मला ऍड करायला. अरे काय बोल बोल, काय बोलू, आता आंघोळ गेली. आता आंघोळ गेली आहे, ओके, हा ठीक आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन. काल आम्ही ऍक्च्युली बघत होतो 2022 मध्ये जी सगळ्यात जास्त बघितली गेलेली गाणी आहेत, सो मोस्ट व्ह्यूड सॉन्ग, त्याच्यामध्ये पहिल्या 3 गाण्यामध्ये 2 गाण्यामध्ये निक आहे, म्हणजे 2 गाणे निकचे आहेत. त्याच्यामध्ये काजवा आणि आपली सवा हे 2 गाणी आहेत. आणि नंबर 1 ला आता सध्या आहे राजा आलं राजा हे गाणं आहे. आणि नंबर 2 ला आहे काजवा, नंबर 3 ला आहे आपली सवा. आपली सवा आता लवकर क्रॉस करेल दोन्ही गाण्यात आणि नंबर 1 गाणं बघेल 2022 मधलं. ओके, विजय पण बघतोय ते मेबी. सो कॉंग्रॅच्युलेशन तुला, 1.6 मिलियन होणार आहे तुझे. थँक्यू थँक्यू. सो आधीच कॉंग्रॅच्युलेशन, लव फ्रॉम घाटकोपर. व्हिडिओ बद्दल काय बोलशील, काय काय कंटेंट व्हिडिओ बद्दल काय बोलशील कंटेंट? बेसिकली मी आता ऍक्च्युअली एक इंटरव्ह्यू दिला लोकशाही न्यूजचा, टीव्ही इंटरव्ह्यू होता, तिथे सुद्धा मी सांगितलं, कारण निक वगैरे खूप मेहनत करतायत, ते थिएटरची प्रॅक्टिस सुद्धा करतायत, किंवा ज्या पद्धतीने त्यांचा ग्रोथ चालू आहे, म्हणजे लाईक ते लोक त्यांच्याकडे जरी फेम असला किंवा काही इंस्टाग्रामवर त्यांचे खूप हे असेल, युट्यूबवर त्याचे, बेसिकली निक वगैरे विशाल वगैरे सगळेजण युट्यूबवर पण तेवढेच त्यांना प्रेम दिलं जातं त्यांच्या गाण्यांना, बट त्याच्या पलीकडे जाऊन ती लोक आता काम करतायत. सो त्याच्यामुळे आनंद वाटतं की चला आता ही लोक थिएटर करतायत, त्यांना गाईड करायला मराठी इंडस्ट्रीमधून खूप मोठी लोक आहेत जे त्यांना गाईड करतायत. आणि आता आम्ही परवाच एक कंटेंट बनवला जिथे कोण नव्हता त्याच्या व्हिडिओ बनवण्यासाठी, तो कंटेंट बनवण्यासाठी, म्हणजे याचा अर्थ सगळेजण त्याला मानतात, झीचा कंटेंट होता तो आणि खूप मजा आली. आणि तो कंटेंट मला वाटतंय येईल 2 दिवसात आला पाहिजे, आज कळेल त्या कंटेंट कधी येणार आहे ते. सो कंटेंटवर फोकस तो आधीपासून करतो, म्हणजे रिसेंटली टाकले, बरं आता सध्या वेळ भेटत नव्हता मध्यंतरी, सो त्यामुळे आता भेटेल वेळ, आता तो करेलच. आणि आम्ही परत नाशिकला सुद्धा येणार आहोत लवकरच एका इंटरव्ह्यू साठी, रेडिओ इंटरव्ह्यू साठी आम्ही नाशिकला सुद्धा येतोय, तेव्हा सुद्धा तेव्हा वेळ मिळणार नाही त्याला, पण नाशिकला पण आम्ही जर गेलो तर नक्कीच तिकडे पण थोडा कंटेंट बनवू, तिथेही व्हिडिओज बनवू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू असं त्याने मला सांगितले. सो त्यामुळे तो करतोय कंटेंट आणि खूप छान छान कंटेंट निघतायत आणि तुम्हाला बघायला पण आवडेल. आणि त्याच्या कॉमेडी व्हिडिओज वगैरे ते येतच राहतात, पण आता सध्या तो फोकस्ड आहे ऍक्टिंग ओरिएंटेड कंटेंटवर,
त्यामुळे ते एक चांगली गोष्ट आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन त्यासाठी की खूप चांगलं चालू आहे आणि प्रेम द्या भरपूर त्याला सगळ्याच कलाकारांना. आणि मला आनंद वाटतो जेव्हा जेव्हा काय सगळे बोलतात चष्माले भारी दिसतो. हा माझाच आहे ना स्टार्ट वाला, पण हा माझाच आहे ना. नाही मारी माझा आहे. तू बघितल्यासारखा का? ओके ठीक आहे चल, तुझा तर तुझा आहे, तो तेरा आहे व मेरा आहे. आम्ही एकमेकांचे चष्मे घालतोच. जेव्हा सांगतो मी, त्या दिवशी दादानी लेन्सकार्ट मधून चष्मा घेतला आणि एका एक दिवस घातला, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट तुटलेला आहे तो चष्मा. जसे दोन चष्मे घेतले आम्ही, आमची आमचं काहीतरी चालू होत बाजूला बसलेला, त्याला मी मारायला गेलो आणि मारायला गेलो आणि मी त्या चष्म्यावर बसलो आणि नवीन चष्मा काल घेतलेला दुसऱ्या दिवशी तुटला आणि असा तुटला की तो परत होऊच शकत नाही. ठीक आहे, जेव्हा आमची मस्ती चालू होती थोडी थोडीशी तो मस्ती करत होता. आज आमचा इव्हेंट पण आहे, जे पनवेल मध्ये असतील कणबोली त्यांना माहितीये. सो तुम्ही तिकडे आज या, जयंतीनुसार आम्ही येणार आहे. आज भीम जयंती नुसार आम्ही येणार आहे तिकडे. सो या भेटूया आपण. ऍक्च्युली इव्हेंट मी सांगतो कळंबोलीमध्ये आहे, संध्याकाळी 7 वाजता येतोय आम्ही, त्याची तयारी आता करेल मी. आम्ही थोडस आता जस्ट फ्रेश झालोय, तर तुम्ही या सगळ्यांनी, आम्ही सगळ्यांना भेटू तिथे. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यामुळे सगळ्यांना सगळ्यांसाठी हा दिवस खूप मोलाचा आहे, खास करून भीम बांधवांसाठी. त्यामुळे त्या सगळ्यांना शुभेच्छा या लाईव्हच्या माध्यमातून. मला नेहमी तुझं काय आहे, म्हणजे माझं निक माझं कसं आहे की मी आग्रही असलो तरी पण मला आठवते की जेव्हा मी सुरुवातीला गाणे बनवायचो ना, तेव्हा मी माझा मित्र आहे स्वप्नील, जो बुद्धिस्ट आहे, आणि तो मला एवढी गाणी ऐकवायचा आणि एवढी छान छान गाणी जी आहेत ना ती ऍक्च्युली भीम गीतं मी ऐकतो ना, एवढी सुंदर कंपोजिशन आहे. मग ते चांदण्याची छाया असेल किंवा मग ते ऐकायचो ना, तर त्याचा प्रभाव नक्कीच पडला तो भीम गीतांमध्ये. आता बेसिकली मी आग्रही असू दे काही असू दे, बट संगीताला कोणतीही भाषा धर्म नसतो, त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत की लवकरच आम्ही काहीतरी बाबासाहेबांवर पण गाणं करायची इच्छा आहे मला पण. सो बघू आपण बाबासाहेबांवर, छत्रपती शिवाजी महाराजांवर. सो करूच नक्कीच. आणि आणि आता येतोय आम्ही 7 वाजता, तर यायला विसरू नका तुम्ही. मी एवढंच सांगेन निक शिंदे, एवढंच सांगेन तुम्हाला की तुम्ही लवकरात लवकर हा लाईव्ह सेशन संपून या, कारण आपल्याला आता डीमार्टला जायचंय पटकन. कुणाल दादा आलेला आहे. मी जसं म्हणालो की काही मोठी लोक निकला सपोर्ट करतात, त्याच्यात कुणाल आहेच आणि कुणाल आणि मी आम्ही दोघं मोठी लोक आहोत. कुणाल आणि मी आम्ही दोघं लोक मोठी लोक आहोत. बट येस, सपोर्ट त्याला सगळेच करतायत इंडस्ट्रीमधून. सो मला खूप आनंद वाटतो की एवढ्या कमी वयामध्ये ही लोक अचीव्ह करतायत. आणि फॉलोअर्स तर नंतर झाले, पण आधी त्यांनी कामं केली मग त्यांचे फॉलोअर्स झाले. त्यामुळे आणि ते आता कंटेंट ओरिएंटेड कामं करतायत, सो कंटेंटवर ते लोक भर देतायत. सो याचा आनंद आहे, कंटेंटवर भर देऊन ती लोक कामं करतात. आणि त्यामुळे ते जे काही करतील ते सगळ्या त्या सगळ्या गोष्टींना प्रेम द्या, एवढंच बोले. माझी मम्मी येते सारखी, चला मग मी जातो आता. आणि मी लवकरात लवकर लाईव्ह सेशन संपून ये इकडे. आणि कालच आम्ही एक स्पेशल गोष्ट झाली आमच्या मध्ये चेतू सोबत, ते पण आम्ही लवकरच सांगू तुम्हाला. कुणाल हसतोय. येस कुणाल भगत ऑफिशियलला फॉलो करा गाईज. हे सांग निक, कुणाल भगत ऑफिशियलला फॉलो करा. आताचे जेवढे टायटल ट्रॅक येत आहेत झीचे कलशचे, ते सगळे ते करतायत. महामिनिस्टरचा पण त्यांनी केला, बँड बाजाबरात त्यांनी केला. आणि आमचे खूप जवळचे संबंध आहेत, एकदम जवळचे, इतके की आम्ही उद्या KGF बघायला पण आम्ही प्रत्येक मूवी सोबत बघायला जातो, प्रत्येक ठिकाणी जेवायला सोबत जातो. सो कुणालला तुम्ही फॉलो करा. सांग ना, फॉलो करा कुणाल भगत ऑफिशियल, करा फॉलो. आणि जर तुम्हाला निकचा नंबर हवा असेल तर एकच व्यक्ती देऊ शकतो, ते म्हणजे कुणाल. सो कुणाल भगत ऑफिशियलला तुम्ही टेक्स्ट करा,
इंस्टावर आणि त्याला तुम्ही निकचा नंबर तुम्हाला डिरेक्टली तो देईल, कारण त्या तो कोणाला नाही म्हणत नाही, तो डिरेक्टली तुम्ही त्याला मेसेज करू शकता. आधी त्याला फॉलो करा मगच मेसेज करा. येस, आणि कोण सिंगल असेल तर प्रपोज सुद्धा करू शकता दादाला. मला का त्याला? नाही त्याला, दोघांना दोघांना, कारण दोघा पण लग्नाचे वयाचे झालेले, दोघांना पण मुली आम्ही शोधतोय. सो यावर्षी आमच्या दोघांचं लग्न, त्याचंही लग्न यावर्षी होणार आहे आणि यावर्षी माझंही होणार आहे. सो लग्नाला नक्की या, त्या लग्नाचं इन्व्हिटेशन हवं असेल तर प्लीज फॉलो करा कुणाल भगत ऑफिशियलला, आणि जे त्याच्या जेवढे फॉलोअर्स असतील त्या सगळ्यांना तो लग्नाला इन्व्हाइट करणार, जिथे आम्ही पण तुम्हाला भेटू. सो ठीक आहे, चल ये लवकर बाळा. चालेल चालेल, येस, चलो बाय गाईज. तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बोलताच जमत नाही मैत्रिणींनो, तर चला मग लवकरच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला दिसतील. आणि थँक्यू सो मच की एवढा तुम्ही सपोर्ट करता सगळ्या गाण्यांना. तसं आता एक रिसेंट नवीन गाणं माझं आलेलं आहे फू बाय फू, त्याला पण खूप सारं प्रेम द्या. तसं कंटिन्यू चालू आहे ते, म्हणजे सुरूच आहे, रील्स वगैरे येत आहेत, सगळे बनवतात चांगले चांगले रील्स. मी शेअर पण केलेले आहेत खूप सारे रील्स माझ्या इन्स्टा स्टोरीला. सो जे पण अजून बनवलं नसेल रील्स, तो रील्स बनवा, टॅग करा मला आणि मी शेअर नक्की करेन. आणि चला मग गाईज, बाय बाय, काळजी घ्या. आणि आज आम्ही येतोय कणबवलीला, कणबवली माहीत असेल पनवेल, पनवेल जवळच. सो मी जशी स्टोरी पण टाकली, सो आम्ही येतोय, तुम्ही पण नक्की या, भेटूया आज. आणि येस, थँक्यू सो मच जॉईन झाल्याबद्दल, पूर्ण लाईव्ह बघितल्याबद्दल. आणि आज 1.6 मिलियन होणार आहे. सगळं येणार आहे अजून गाण्यांपेक्षा पण लेवल अप ह्या वर्षी करणार आहे मी. सो ते तुम्हाला बघायला दिसेलच. सो येस, बाय बाय, काळजी घ्या, लव्ह यू. येस, बाय बाय.